शिवसा युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा डॉक्टर्स आणि IITians घडवणारी एकमेव संस्था 160 विद्यार्थ्यांमधून 10 MBBS 30 BAMS 23 विद्यार्थ्यांमधून 1 IIT 1 NIT 1 IIIT तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करा। अखेर संतप्त महिलांनी गावातच भरवला दारूचा बाजार। गावात सुरू असलेल्या अवैध दारू विक्री संदर्भात महिलांनी वेळोवेळी पोलिसांकडे तक्रारी केल्या, मात्र काहीही कारवाई होत नसल्याने संतापलेल्या महिलांनी अखेर गावातच दारू विक्रीचा बाजारच भरवला आणि हा बाजार चक्क सायंकाळी 4:30 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत सुरूच होता। संग्रामपूर तालुक्यातील चांगेफळ या गावातील महिलांनी अचानक दारू विक्रीचा बाजार भरवलाय। गावात अवैध दारू विक्री वाढल्याने गावातील अनेक कुटुंबात वाद होतात। सध्या शाळा बंद असल्याने लहान मुलं घरीच असतात आणि दारुड्यांचे संस्कार लहान मुलांवर पडतात, त्यामुळे गावातील अनेक लहान शाळकरी मुलेसुद्धा दारूच्या व्यसनाधीन झालीत। अनेकदा पोलिसात तक्रार करूनही काही फायदा होत नसल्याने आज गावातील महिलांनी दारू विक्रीचा बाजार भरवून आंदोलन केलंय। जोपर्यंत गावातील अवैध दारू विक्री बंद होत नाही तोपर्यंत गावातील सर्व महिला दारू अशीच बिनधास्तपणे विक्री करणार असल्याचा पवित्रा या महिलांनी घेतलाय। चांगेफळ हे आदिवासी बहुल गाव असून या परिसरात अनेक अवैध दारू बनविण्याचे कारखाने बिनधास्तपणे सुरू असल्याचे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत। यामुळे महिला आज आक्रमक झाल्या असून त्यांनी सर्रासपणे दारू विक्री करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे दारू विक्री संदर्भात पोलीस काय भूमिका घेतात हे पाहणे आता महत्त्वाचे असणार आहे। आमच्या गावामध्ये लॉकडाऊन लागले तेव्हापासून अवैध दारू जास्त विकले जाते। आता मुलांच्या शाळा पण बंद आहेत, लहान लहान मुलं पण दारू पितात। अजून काय त्याच्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनला कळवलं, कलेक्टर ऑफिसलाही कळवलं, तरी कोणी काही केअर घेतली नाही। तर मग आम्ही बायांनी असा निश्चय केला की आम्ही दारू विकतो। आमच्या गावात दारू विकून राहिले आणि आम्ही सांगितलं पोलिसाही जवळ गेलो, त्यांना ऐकलं नाही। मग आता लेकरं बाकरूही पिऊन राहिले, लहान लहान पोरूही पिऊन राहिले, शाळेतलीही पिऊन राहिले। मग आता आम्ही धंदा आम्ही बाजार मांडला दारू घ्यायचा, आम्ही बाजारात मांडतो। आम्ही आता दारू विकून राहिलो, कोणी गावरान कोणी देशीन, आम्ही विकतो आता। बुलढाणा जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या घटना व घडामोडी पाहण्यासाठी आपण अद्यापही BCCN न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि Facebook पेजला लाईक व फॉलो करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा BCCN न्यूज, 24 वर्षे विश्वासाची।